मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरती शैफेक करणाऱ्यांची जामिनावरती सुटका झाली आहे. कलम 307 काढून घेतल्यानंतर शैफेक करणाऱ्यांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार न्यायालयाकडनं जामीन मिळाला आणि जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करत मिरवणूक काढली. चंद्रकांत पाटलांवर शैफेक करणाऱ्या तिघांना जामीन मिळाल्यानंतरचा हा जल्लोष. महापुरुषांबद्दलच्या वक्तव्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटलांवर शैफेक केल्यानंतर 4 दिवसांनी तिघांना जामीन मंजूर झाला आणि त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी असा जल्लोष करत मिरवणूक काढली. मनोज गडबडे, विजय ओव्हाळ आणि धनंजय इजगज यांची प्रत्येकी 15,000 जात मुसलक्यावर जामिनावर सुटका झाली. त्यानंतर पिंपरी चौकातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आधी हार अर्पण केला आणि नंतर फुलं उधळत आणि शैफेक करणाऱ्यांना खांद्यावर घेत आनंद साजरा केला. आपल्या राज्यातील किंवा आपल्या देशातील कुठल्याही महापुरुषांविषयी अपशब्द जर कोणी बोलले किंवा काढले तर ते सहन करून घेतले जाणार नाहीत हे कालच्या या प्रसंगातून सिद्ध झालेलं आहे. आपल्या या देशामध्ये असलेला जो कायदा आहे या कायद्याच्या आधारे आज या तिन्ही आरोपींना जामीन मंजूर झालेला आहे. ती केस लागलेली होती 306/7 ती चुकीचीच होती आणि जसं मी म्हटलं की सरकार मायबाप सरकार राग सरकारला येताच कामा नाही. सरकार दयाळू पाहिजे, मायाळू पाहिजे, प्रेमळ पाहिजे. ठीक आहे, माझ्यावर 354 खोटा लावला ठीक आहे, पण त्या पोरांवरती 307 लावणं हे चुकीचंच होतं, आंदोलनातला भाग आहे असं नाही होत. हे सगळं अतिरेक तुम्ही करताय. मंत्री चंद्रकांत पाटलांनी शाळांवरून महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतरही पिंपरीत एका कार्यक्रमासाठी चंद्रकांत पाटील आले असता त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. देशामध्ये शाळा कोणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या, महात्मा ज्योतिराव फुलेंनी केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरू करताना गव्हर्नमेंटने त्यांना अनुदान नाही दिलं, त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालू होते मला पैसे द्या. शैफेक झाल्यानंतर शैफेक करणाऱ्यांवर कलम 307 अर्थात हत्येचा प्रयत्न करणे यासारखा गुन्हा सुद्धा दाखल झाला. मात्र त्यावरून आवाज उठवण्यात आल्यानंतर अखेर सरकारनं कलम 307 गुन्हा मागे घेतला आणि दुसऱ्याच दिवशी शैफेक करणाऱ्यांची जामिनावर सुटका झाली. त्याचा आनंद त्यांच्या समर्थकांनी साजरा केला. शाई फेकताना त्याला परिणाम माहिती होते, परंतु तिथेही भाजपने काय केलं की त्याच्यावर सत्तेचा जो काही मास दाखवून खोटे गुन्हे दाखल केले. कलम कमी झालेत म्हणल्यानंतर जे संविधानाप्रमाणे कायद्याप्रमाणे त्याला त्याचा जामीन मिळाला तर तो त्याच्या लोकांमधला त्याच्या परिवाराचा तो आनंद होता. त्यामुळे त्यातनं गैरअर्थ काढण्यासारखं नाही आहे, म्हणजे ते काही भाजपला किंवा चंद्रकांत दादांना डिवचण्यासारखं नाही आहे. कुणाचा अपमान करायचा, कुणावर शाई फेकायची, कुठलाही म्हणजे तुम्ही असेल पत्रकार मध्ये असेल की या देशातला कुठला व्यक्ती असेल राज्यातला कुठला व्यक्ती असेल त्यांच्याविरुद्ध वाईट वागणाऱ्या लोकांची मिरवणूक काढणे हे न पटण्यासारखं आहे, न शोभण्यासारखं आहे. मला वाटते असं करू नये आणि केलं असेल त्यांनी हे चूक केली असं मला वाटतं. महापुरुषांबद्दल चंद्रकांत पाटलांनी जे वक्तव्य केलं होतं त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी माफीही मागितली आणि आता तिघांना जामीन मिळाल्यानंतर शैफेक करणाऱ्यांच्या समर्थनात जल्लोषही झाला. योगेश बोरसेसह रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड.